नगर परिषद वाडीचे नगर रचना विभागात कामावर असलेले कर्मचारी सुरज शिवानुभव बाळेकर हे कार्यालयात आपले कर्तव्य पार पाडित असताना आरोपी शरद इंगळे हा नगर परिषद वाडी कार्यालयात आला. इंगळेला दिलेल्या अनाधिकृत बांधकाम संबंधीची नोटीस दिली. याचा राग मनात धरून मोठमोठ्याने आरडाओरड करून शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नगर परिषद वाडीचे कर्मचारी सुरज शिवानुभव बाळेकर वय वर्ष 27 हे वाडी नगर परिषद कार्यालय येथे रचना सहाय्यक पदावर नोकरीवर आहे. इंगळे हा कर्मचारीकडे बांधकाम परवानगी, गुंठेवारी नियमितीकरण, अनाधिकृत बांधकामांना नोटीस, अतिक्रमण निर्मूलन व मुख्याधिकारी यांनी सोपवलेली कामे व इत्यादी करतो. शारदा घरडे राहणे आदर्शनगर वाडी यांनी तक्रार अर्ज दिनांक 10 जून 2022 अन्यवे शरद इंगळे प्लॉट क्रमांक 66 गुरुदत्त सोसायटी आदर्शनगर वाडी नागपूर यांच्या वस MRTP कायदा 1966 कलम 52-55 अन्यवे अनाधिकृत बांधकामाबाबत कडक कारवाई करण्याची विनंती केली होती. तसेच खाली व वर बांधकामाची परवानगी कागदपत्रे मागविण्याबाबत विनंती केली होती. या अनुषंगाने कार्यालयाचे पत्र दिनांक 16 जून 2022 अन्यवे शरद इंगळे यांना मंजुरी कागदपत्रे सादर करण्याबाबत सूचित करण्यात आले होते. त्यामुळे शरद इंगळे हा कार्यालयात येऊन धमकावत व हातसारे करत सर्व कार्यालयातील सहकारी अधिकारी व कर्मचारी यांच्याशी वाद घालू लागला. त्यामुळे शासकीय कार्यालयात अडथळा निर्माण करणे संबंधाने पोलीस स्टेशन वाडी येथे तक्रार करण्याबाबत निर्देश दिले. त्यामुळे शरद इंगळे यांनी नगर परिषद वाडी कार्यालयात येऊन त्यांना दिलेल्या अनाधिकृत बांधकाम संबंधाची नोटीस दिली. याचा राग मनात धरून मोठमोठ्याने आरडाओरड करून बोट दाखवून अंगावर धावून येऊ लागले व शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याने शरद इंगळे विरुद्ध 353 नुसार गुन्हा नोंद केलाय. या घटनेनंतर शुक्रवारी सकाळी 10 वाजता सर्व अधिकारी कर्मचारी वाडी नगर परिषद यांनी कार्यालयासमोर या घटनेविरुद्ध निषेध केला. आणि यामुळे आपल्याकडे कोणताही व्यक्ती आला तर आपण त्याचं काम जर कायदेशीर असलं तर ताबडतोब करतो. मी ज्यावेळेस इथे रुजू झालो त्यावेळेस मी सगळे आपल्या सगळ्यांची बैठक घेतली. बैठकीमध्ये मी सांगितलं की आपल्याला वाडीतल्या प्रत्येक नागरिकांना, गरिबांना, श्रीमंतांना आपल्याला न्याय द्यायचा आहे. ते जर आपल्याकडे आले तर त्यांचं काम किती ताबडतोब होईल आणि ते इथे काम झाल्यानंतर संतुष्ट होऊन घरी जाईल, समाधानी होऊन घरी जाईल, यासाठी आपल्याला प्रयत्न करायचे होते. आपण ते करत आहोत. परंतु हे करत असताना म्हणजे प्रशासकीय व्यवस्थेचं व्यवस्थित कामकाज सुरू असताना सुद्धा काही असामाजिक तत्व जे स्वतःच्या फायद्यासाठी अधिकारी कर्मचाऱ्यांवर दबाव टाकून बेकायदेशीर कामकाज करण्यासाठी भाग पाडतात आणि जर ते काम केलं नाही तर ते आपल्याला फिजिकली असॉल्ट, मारपीट किंवा अंगावर जाऊन धावून जाणे या प्रकारच्या त्या पद्धती त्या हाताळतात. निश्चितच आपल्या सर्वांमधला जो रोष आहे तो योग्यच आहे. कारण की आपले जे कर्मचारी आपण सगळे एकमेकांचे बंधू भगिनी आहोत. VKB न्यूज साठी वाडी येथून विलास मांडेकर यांची रिपोर्ट. तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है. बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार. कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com.